नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीची अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा करत असतो. मित्रांनो, आज निफ्टी 36,831 ला क्लोज झालाय, बँक निफ्टी 17,234 ला या ठिकाणी क्लोज झालाय. आणि मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी आजची फर्स्ट वीकली एक्सपायरी होती. ह्या वीकली एक्सपायरीसाठी आपल्या बँक निफ्टी आणि निफ्टीसाठी जे टार्गेट ठेवले होते हे सर्वच्या सर्व टार्गेट जे आहे ते त्या ठिकाणी ऑलमोस्ट अचीव झालेले तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवर क्लिअरली दिसून येतील. विशेषतः बँक निफ्टी जो आहे तो आपण मित्रांनो 17,114 वरून काय करणार होतो त्या ठिकाणी बाय करणार होतो आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी. आणि या ठिकाणी मित्रांनो निफ्टी सकाळी ओपन झाला होता ऑलमोस्ट 17,109 आसपास काहीतरी निफ्टी ओपन झालं होतं. निफ्टीचं सकाळचं मित्रांनो ओपनिंग होतं 17,095 या ठिकाणी ओपनिंग होतं. 9 लो होता 17,059. म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल सांगितलं होतं किंवा बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी आहे ती काय करायची त्या ठिकाणी आपल्याला युज करायची. आणि मित्रांनो तुम्ही जर ती स्ट्रॅटेजी युज केली असती आणि मार्केट ज्या वेळेला 17,114 वरती निघाल्यानंतर जर बायची एंट्री घेतली असती तर त्या ठिकाणी मित्रांनो पहिलं टार्गेट जे आहे ते 17,142 असेल, त्यानंतर 17,190 टार्गेट असेल, त्यानंतर 17,210 आणि 17,235 टार्गेट जे आहे ते मित्रांनो नॉन स्टॉप या ठिकाणी निफ्टीनं आपल्याला अचीव करून दिलेले आहेत. आणि आज मित्रांनो निफ्टीचा जो हाय तयार झालाय तो 17,245 हाय आहे आणि आपलं टार्गेट होतं 17,235, म्हणजे फक्त 10 पॉईंट निफ्टी जो आहे तो आपल्या टार्गेटच्या वरती गेलाय. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी आपण 36,615 वरून काय करणार होतो त्या ठिकाणी बाय करणार होतो. आणि मित्रांनो आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे तो आहे 36,469. या देखील ठिकाणी मित्रांनो सेम कंडिशन होती, तुम्ही जर बाय केलं असतं तर त्या ठिकाणी 36,880 टार्गेट जे आहे ते काय झालं असतं तुम्हाला त्या ठिकाणी इझिली मिळालं असतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, आपलं जे टार्गेट होतं 36,880 टार्गेट होतं. आणि आजचा मित्रांनो निफ्टीनं जो हाय तयार केलाय तो तयार केलाय 36,808 हाय जो आहे तो या ठिकाणी तयार केलेला आपल्याला क्लिअरली दिसून येत. सॉरी, आजचा निफ्टीनं जो हाय तयार केलाय तो किती आहे 36,895 हाय तयार केलाय. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 80 ते 95 परत या ठिकाणी साधारणतः 15 पॉईंट एक्स्ट्रा निफ्टी जो आहे तो बँक निफ्टी या ठिकाणी वरती गेलेला क्लिअरली तुम्हाला दिसून येईल. म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं झालं तर निफ्टी आणि बँक निफ्टीवरती दोन्हीच्या दोन्ही टार्गेटचे आहेत एकदम परफेक्ट अचीव झालेत. मित्रांनो या पार्श्वभूमीवर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला जे कॉल दिले होते ते पण एकदा काय करा बघून घ्या. मित्रांनो सकाळी आपण 36,800 पीई जो आहे तो बाय केला होता आणि हा पीई बाय केल्यानंतर मित्रांनो साधारणतः 265 वरून बाय केला होता, सॉरी 280 वरून हा बाय केला होता, 280 ते 303 पर्यंतचा हाय गेला होता. आणि त्यानंतर मित्रांनो आपला ह्याच्यामध्ये एसएल जो आहे तो हिट झाला होता. त्यानंतर मित्रांनो परत आपण 36,400 सीई जो आहे तो 260 वरून बाय करायला सांगितलं होता. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये थोडी फास्ट मुवमेंट आली होती, मी बाय बाय कंटिन्यू तुम्हाला मेसेज टाकतो, थोडा कनेक्शनचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर मित्रांनो हा ऑप्शन देखील 260 ते 271 या पद्धतीनं वरती गेला होता आणि ह्याचा पण आपला एसएल जो आहे तो या ठिकाणी क्लिअरली हिट झाला होता. हे पर्यंत लक्षात घ्या. आणि मी त्या ठिकाणी सांगितलं होतं बँक निफ्टी साईड होत आहे, मोठी पोझिशन मार्केटमध्ये कुणीही घेऊ नका. त्यानंतर मित्रांनो परत आपण बँक निफ्टी 36,300 सीए ऍड करायला सांगितलं होता. त्याचबरोबर मित्रांनो 36,700 पीए पण ऍड करायला सांगितलं. पण मित्रांनो आपण फायनली जी एंट्री घेतली ती मात्र कुठल्या ऑप्शनमध्ये घेतली होती, ज्या ऑप्शन आपल्याला जबरदस्त प्रॉफिट करून दिला होता तो म्हणजे 36,300 सीए आपण मित्रांनो 273 वरून काय केला होता त्या ठिकाणी बाय केला होता आणि त्याचा स्टॉप लॉस 250 होता. मित्रांनो हा ऑप्शन जो आहे तो साधारणतः 273 ते 288 293 296 या ठिकाणी 304 हाय तयार केला होता. 310 असेल, 317 असेल, 318 असेल या ठिकाणापर्यंत काय झाला होता हा ऑप्शन या ठिकाणी आला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि एक जबरदस्त मुवमेंट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळाली होती. पण मित्रांनो आपण तरी देखील ह्याच्यामध्ये 275 ला काय केलं होतं ह्या ऑप्शनमधून बाहेर पडलो होतो. म्हणजे त्या ऑप्शनमध्ये आपली एंट्री होती 273 ते साधारणतः मित्रांनो 318 म्हणजे ऑलमोस्ट 25-30 पॉईंटची मुवमेंट आपल्याला इथं मिळाली होती. पण आपण काही लोकांनी प्रॉफिट बुक केलं होतं, काहींनी प्रॉफिट बुक केलेलं नव्हतं. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक मेसेज टाकला होता 36,600 या ठिकाणी खूप मोठा कॉल रायटर आहे आणि हा कॉल रायटर जर पाठीमागे सरकला तर बँक निफ्टी मित्रांनो कमीत कमी 200 पॉईंटची मुवमेंट देणं अपेक्षित आहे. हे मित्रांनो सकाळी 10:08 आपल्या टेलिग्राम चॅनलला सांगितलं होतं की बाबा 36,600 कॉल रायटर जर पाठीमागे सरकला तर बँक निफ्टीमध्ये 200 पॉईंटची मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे. आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो 200 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते बँक निफ्टीने काय केली आपल्याला त्या ठिकाणी स्क्रीनवर त्यानंतर दिला. आणि मित्रांनो त्याचबरोबर मी सांगितलं की बाबा पुढील 10 मिनिटांमध्ये आपल्याला मोठी मुवमेंट येणं अपेक्षित आणि ज्यामध्ये आपण पोझिशन क्लोज पण केली होती. त्यानंतर मित्रांनो सेम मी बँक निफ्टी 36,300 सीई जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायला सांगितलं होता.
293 वरून मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये एंट्री घेतली होती आणि ह्या ऑप्शन मध्ये मित्रांनो आपल्याला 100 पॉईंटची मुवमेंट मिळाली. हा ऑप्शन मधला आपण प्रॉफिट जे आहे ते बुक कुठे केलं होतं मित्रांनो 381 हा ऑप्शन गेल्यानंतर आपण या ठिकाणी प्रॉफिट बुक केलं होतं. 395 देखील हा ऑप्शन गेला तर आपण 80 ते 90 पॉईंटची मुवमेंट घेऊन या ठिकाणी काय केलं होतं बाहेर पडलो होतो मित्रांनो. विशेषतः बँक निफ्टी आणि निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर ह्या टेक्निकल सेटअपमध्ये बँक निफ्टी आणि निफ्टी मित्रांनो स्ट्रॉंग बुलिश मुवमेंटम मध्ये आहे हे क्लिअरली आपल्याला चार्ट वरती या ठिकाणी दिसतंय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या ठिकाणी जर विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो तर आज बँक निफ्टी जो आहे तो क्लोज झालाय 36875 बँक निफ्टी क्लोज झालाय. त्याच्या अगोदर मित्रांनो बँक निफ्टीन जो हाय तयार केलाय 36997 हाय जो आहे तो काय केलाय सॉरी हा कालचा हाय आहे. बँक निफ्टीचा आजचा हाय जो आहे तो 36893 हाय आहे. आणि मित्रांनो आता सध्या जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज म्हणलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये प्रत्येक डीप मध्ये एंट्री जी आहे ती घ्यायची म्हणजे प्रत्येक फॉल मध्ये कंट्रोल्ड फॉल जोपर्यंत बँक निफ्टी 36149 वरती आहे तोपर्यंत प्रत्येक फॉल मध्ये बँक निफ्टी मध्ये तुम्हाला बाय साईडला एंट्री घ्यायची. आणि निफ्टी मध्ये देखील मित्रांनो एक्झॅक्ट तशीच कंडिशन आहे. निफ्टी खूप स्ट्रॉंग बुलिश मुमेंटम मध्ये त्या ठिकाणी असलेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. विशेषतः जर निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टीच्या चार्ट वरती क्लिअर पोझिशन जे आहे ते काय निफ्टी परत एकदा मित्रांनो लाईफ टाइम हायला जो आहे तो क्लोज झालाय 17233 हे हायएस्ट क्लोजिंग आहे आतापर्यंत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. विशेषतः कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जी काय रेड कॅन्डल तयार झाली त्याच्यानुसार आज आपल्याला मार्केट थोडं डाऊन साईडला प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित होतं पण मार्केटनं काय केलं सर्व इस्टिमेट बीट करून मार्केट कंटिन्यू अपसाईडला जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी मूव्ह केलेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः जर निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो 17100 वरचा प्रत्येक डीप इथं पण काय करायचं तुम्हाला बाय करायचं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो ऑप्शनचा डेटा जो आहे तो उपलब्ध नाही कारण आज वीकली एक्सपायरी असल्यामुळे नेक्स्ट एक्सपायरी मध्ये खूप कमी लोक आपल्या इकडे ट्रेडिंग करतात त्यामुळे नेक्स्ट एक्सपायरीचा डेटा आज बघण्यामध्ये काही उपयोग नाही आणि त्याच्यामध्ये काही अर्थ देखील नाही. मित्रांनो आपण पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये बघितलं होतं की त्या ठिकाणी आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती आणि आज बँक निफ्टीने काय केलं त्या ट्रेंड लाईनच्या वरती जे आहे ते क्लिअर एक ब्रेकआउट जो आहे तो या ठिकाणी क्लिअरली आपल्याला दिलेला दिसून येतो मित्रांनो. म्हणजे विशेषतः जर बँक निफ्टीचा विचार केला मित्रांनो ऑलमोस्ट जून पासूनची ही ट्रेंड लाईन आहे. या ट्रेंड लाईनचा आज क्लिअर ब्रेकआउट जो आहे तो बँक निफ्टीने दिलाय. मित्रांनो ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जोपर्यंत आता बँक निफ्टी क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या बँक निफ्टी ह्या ट्रेंड लाईनच्या वरती प्रत्येक वेळेला तुम्हाला काय करायचं या ठिकाणी बाय साईडला किंवा लॉंग साईडला पोझिशन घ्यायचे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कुठल्याही परिस्थिती ह्या ट्रेंड लाईनच्या खाली किंवा इथे जे डबल लाईन ड्रॉ केले विशेषतः 36500 हा आपल्यासाठी आता मित्रांनो ऑप्शनचा एक स्ट्रॉंग सपोर्ट बनेल. कुठला 36500 वरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रत्येक डिप मध्ये काय करायचं या ठिकाणी तुम्हाला बाय करायचं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा देखील मित्रांनो या ठिकाणी 4 आवर कॅन्डल जर चेक केली तुम्ही तर या ठिकाणी या कॅन्डलवरती देखील निफ्टी एका अपट्रेंड मध्ये होता आणि ह्या अपट्रेंडचा ब्रेकआउट जो आहे तो काल आणि आज हा ब्रेकआउट जो आहे तो हायर साईडला तुम्हाला सस्टेन होताना त्या ठिकाणी दिसून येतो. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल उद्या ट्रेडिंग सेशनमध्ये तो ट्रेड कसा बनतोय. मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे मित्र असतील रिलेटिव्ह असतील किंवा अजून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोण डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करत असाल तर जरूर आपला व्हिडिओ त्यांना मित्रांनो एकदा शेअर करा. ओके तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये जर एंट्री घ्यायची असेल तर कुठून एंट्री बनते तर मित्रांनो उद्याची एंट्री आपल्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. मित्रांनो उद्या जोपर्यंत बँक निफ्टी या ठिकाणी 37043 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये उद्या आपल्याला बाय करायचं नाही. आणि मित्रांनो उद्या बँक निफ्टी 37037 वरती ओपन व्हायला नको एवढं काय करा लक्षात घ्या. बँक निफ्टी बाय अबव 37043 वरून बँक निफ्टी आपल्याला बाय करायचं आहे. त्या ठिकाणी मित्रांनो 37260 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 37460 हे दुसरं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 37540 हे टार्गेट आपल्याला ठिकाणी भेटेल. आणि समजा ह्याच्या वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर 37700 पण टार्गेट जे आहे ते उद्याच्या दिवसाला आपल्याला बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी इझिली स्क्रीनवर व्हिजिबल येऊ शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीला आपल्याला शॉर्ट करायचं असेल बँक निफ्टीवरती जर उद्या बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू आपला कुठून बनेल तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीवरती आपल्याला बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे साधारणतः 36713 खाली. बँक निफ्टी सेल
बिलो 36,713 च्या खाली बँक निफ्टी सेल करायचा आहे. त्या ठिकाणी मित्रांनो 36,510 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 36,460 च्या खाली जर बँक निफ्टी या ठिकाणी होल्ड होताना तुम्हाला दिसून आला तर त्या ठिकाणी बँक निफ्टी 36,200 पर्यंत देखील काय होऊ शकतो, डाऊन साईडला जाऊ शकतो. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो विशेषतः हा जो मी एरिया मार्क केलाय तुमच्या समोर, साधारणतः हा एरिया सेलिंगचा आणि हा बाईंगचा एरिया, ह्या रेंजमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी आहे मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला कंट्रोलर ट्रेडिंग करायचं. आणि एक मोठी मुवमेंट बँक निफ्टीमध्ये उद्या तुम्हाला साधारणतः 37,048 वरती बँक निफ्टी जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर एक खूप मोठी मुवमेंट जी आहे ती आपल्याला हायर साईडला उद्या अपेक्षित आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो बँक निफ्टीचा जो ब्रेकआउट झाला हा सस्टेन झालाय. त्याचबरोबर मित्रांनो एचडीएफसी बँक असेल, कोटक बँक असेल, आयसीआयसीआय बँक असेल किंवा एसबीआय इन बँक असेल, ह्या बँका देखील एका मोमेंटम आणि बुलिश मोमेंटम मध्ये आहेत क्लिअरली. त्या स्टॉकमध्ये स्टॉक फ्युचरमध्ये देखील एक जबरदस्त स्ट्रेंथ तयार झाले. ही स्ट्रेंथ आपल्याला हायर साईडला घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे वरती जायचं असेल मार्केट तर ग्लोबल सेंटिमेंट मित्रांनो स्टेबल असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणताही चेंज नको आहे. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. तिथं झिरोधा अपस्टॉक अलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल मध्ये जॉईन करेल. मित्रांनो तुमच्यापैकी असंख्य लोक असेल जे ऑलरेडी तुमचं डिमॅट अकाउंट असेल आणि तुम्हाला जर प्रीमियम सर्व्हिस घ्यायची डिमॅट अकाउंट ओपन करायचं नसेल तर तुम्हाला प्रीमियम सर्व्हिस देखील उपलब्ध आहे. मंथली 2,000 रुपये फक्त प्रीमियम पे आहे. ती भरून देखील तुम्ही काय करू शकता, आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. मित्रांनो उद्या निफ्टीमध्ये जर आपल्याला एंट्री घ्यायची असेल तर निफ्टीची एंट्री आपली कुठून बनते, तर मित्रांनो जोपर्यंत उद्या निफ्टी साधारणतः 17,260 वरती जात नाही निफ्टी आपल्याला बाय करायचंय. उद्याही निफ्टी बाय अबव 17,260 वरून आपल्याला निफ्टी बाय करायचंय. मित्रांनो 17,290 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,310 हे टार्गेट भेटेल, सॉरी 17,316 हे टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 17,345 हे टार्गेट जे तुम्हाला स्क्रीनवर भेटेल. आणि समजा त्याच्यावरती जर मार्केट निघालं 17,080 देखील टार्गेट जे आहे ते 17,380 देखील टार्गेट जे आहे ते उद्या निफ्टीवरती तुम्हाला हायर साईडला क्लिअरली भेटू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, छोटी छोटी टार्गेट ठेवून काय करावं लागेल तुम्हाला उद्या निफ्टीमध्ये काम करावं लागेल. मित्रांनो उद्या जर निफ्टीला शॉर्ट करायचं असेल, निफ्टीवरती तुम्हाला जर बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल, समजा इनकेस उद्या कुठल्याही ग्लोबल मार्केटचं सेंटिमेंट चेंज नाही झालं तर कुठून करू शकता तुम्ही निफ्टीला सेल, तर मित्रांनो निफ्टी जो सेल बनेल ना उद्या साधारणतः तर 17,155 च्या खाली तुम्हाला निफ्टीला सेल करायचं. काय म्हणतोय मी मित्रांनो खूप काळजीपूर्वक ऐका, निफ्टी सेल बिलो 17,155 च्या बिलो निफ्टी सेल करा. त्या ठिकाणी मित्रांनो 17,100 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,060 टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 17,020 टार्गेट जे आहे ते तुम्हाला इझिली उद्या स्क्रीनवरती भेटू शकतं. पण मित्रांनो हे डाऊन साईडचे टार्गेट भेटण्याची शक्यता थोडी कमीच वाटते उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. हे पण काय करा लक्षात घ्या, मेनली तुम्हाला जो फोकस करायचा उद्या कुठं फोकस करायचा आहे, बाय साईडला फोकस करायचा आहे, बाय अँड डिप मध्ये काय करायचं आहे त्या ठिकाणी काम करायचं. मित्रांनो तुम्हाला जर मार्केटमधून कन्सिस्टन्सी रिटर्न अर्न करायचं असेल तर काही रूल बेस्ड तुम्हाला काम करावं लागेल. मार्केटमधला पैसा जो बनतो फक्त आणि फक्त रूल्स वरती बनतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपण ट्रेडिंग करत असताना काय करत असतो, लॉट साईज प्रत्येक ट्रेडला वेगवेगळी टाकत असतो. जसं की आज पण मी काही लोकांचे स्क्रीनशॉट बघितले, त्यामध्ये पहिले 2 आपले एसएल जे आहे ते हिट झाले होते, त्यामुळे तिसरा कॉल कुणीच खूप कमी लोकांनी एंटर घेतला होता. आणि तिसऱ्या कॉलला बरोबर आपल्याला 100 पॉईंटची काय केली होती त्या ठिकाणी मुवमेंट केली होती. कारण का आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो वन ऑफ द बेस्ट रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण का आपण बऱ्याच वेळेला ट्रेडिंग करत असताना 60-70-70-100 पॉईंटच्या तुम्ही स्टॉप लॉस ठेवत असता. बरीच लोक तर 60-70% लोक तर स्टॉप लॉस ही कन्सेप्टच माहित नाही आणि लावत पण नाहीत. ते पण लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जोपर्यंत स्टॉप लॉस वर काम करणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पैसा बनणार नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.